2636 दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी केले मतदान. जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील. कुणाला निषेध नोंदवायचा असेल तर 100% मतदान करून नोंदवावा. डॉक्टर किरण पाटील. मतदानावर बहिष्कार टाकणे हा कुठल्याही समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही आणि जर कुणाला निषेध नोंदवायचाच असेल तर त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार न टाकता 100% मतदान करून निषेध नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले. बुलढाणा लोकसभेसाठी येत्या 26 एप्रिलला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होत असून मतदानासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आज 24 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी जिल्ह्यातील मतदारांना हे आवाहन केले. तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात गत 3 दिवसात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदान प्रक्रिया राबवण्यात आली असून यामध्ये 672 दिव्यांग व 1964 ज्येष्ठ नागरिक अशा एकूण 2636 मतदारांनी आपले मतदान केले असून त्याची टक्केवारी तब्बल 93.78% एवढी आहे. तथापि ज्याप्रमाणे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी उत्साह दाखवून मतदान केले त्याचप्रमाणे जिल्ह्यातील उर्वरित मतदारांनीही आपली लोकशाही समृद्ध व सुदृढ करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावत भरघोस मतदान करावे असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. दरम्यान बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 17,82,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यामध्ये 9,33,000 पुरुष तर 8,49,000 महिलांचा तसेच 24 तृतीय पंथीयांचा समावेश आहे. तसेच यावेळेस 26,599 नोंदणी केलेले मतदार प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील 1,962 मतदान केंद्रांच्या माध्यमातून पार पडणाऱ्या निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल 11,592 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार असून 5,000 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली. 26 एप्रिल 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत. या दिवशी जे मतदान करणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणारे जे मतदार आहेत त्याची संख्या ही 17,82,000 इतकी असून याच्यामध्ये 9,33,000 आपले पुरुष असून 8,49,000 इतक्या महिलांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये 24 तृतीय पंथींचा देखील मतदारांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. याशिवाय 14,234 दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेले वय जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक हे 26,830 असून सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांची संख्या 4,395 इतकी आहे. या सर्वच्या सर्व आपल्या या जिल्ह्यातल्या मतदारांना 26 एप्रिल रोजी आवर्जून मतदानाचा हक्क त्यांनी बजावावा अशी आपल्यामार्फत मी सर्वप्रथम मी आवाहन करतो. त्याच्यापैकी 692 इतके दिव्यांग आपले बांधव होते आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्यांची संख्या ही 2,171 होती. आपणास सर्वांना सांगण्यास मला आनंद होतो की 692 दिव्यांगांपैकी तब्बल 672 मतदारांनी मतदान करून आपली 97.10% इतक्या मतदार दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे मतदान जिल्ह्यामध्ये नोंदवलेलं आहे. त्याचबरोबर 85 वर्षापेक्षा जास्त असलेले जे ज्येष्ठ नागरिक होते त्याच्यामध्ये 2,171 पैकी 1,964 इतक्या मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, ज्याची टक्केवारी ही 90.46% इतकी होती. म्हणजेच याचा अर्थ आपल्या जिल्ह्यामध्ये जे होऊ घातलेले जे लोकसभेची जी निवडणुकीचं जे मतदानाचं जो काय हे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह असल्याचं आढळून येतं. त्यामुळं आपल्याला ही जी काही संधी जी काही प्राप्त झालेली आहे त्या संधीचा ज्याप्रमाणे गृह मतदानाद्वारे दिव्यांग बांधवांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी
आपला उत्साह दाखवलेला आहे, त्याच पद्धतीने आपल्या नवयुवकांना देखील आणि सर्व विशेषतः शहरी भागातील मतदारांना माझं हे विशेष आवाहन राहणार आहे की त्यांनी देखील तितक्याच उत्स्फूर्तपणे 26 एप्रिल रोजी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं बहुमूल्य मत देऊन आपला तितका उत्साह त्याच्यामध्ये नोंदव. बहिष्कार टाकणे निवडणुकीवरती हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय होऊ शकत नाही. त्याऐवजी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्याचा जर का आपण जर का दाखला जर का घेतला तर आपण नियमित स्वरूपात आपले जे काही स्वातंत्र्यवीरांनी हेच सांगितलेलं आहे की मतदानाचा आम्हाला अधिकार द्या, तेव्हाच आमच्या समस्या सोडवल्या जातील आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेच ते आपले सन्माननीय बाळ गंगाधर टिळक यांनी देखील ते मांडलं होतं आणि त्याचाच दाखला देऊन मी आपल्यामार्फत असे जे कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपला जर का कुठला जर का काय निषेध जर का नोंदवायचाच असेल तर ते बहिष्कार न टाकता 100% मतदान करून निषेध नोंदवावा. परंतु बहिष्कार टाकणे हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही. लोकशाहीमध्ये समस्या मांडण्यासाठीच त्याचंच प्रतिबिंब हे मतदानाच्या स्वरूपात येतं. जर का तेच जर का त्यांनी बजावलं नाही तर मग समस्या तशा कितपत सुटतील आणि बहिष्कार टाकून पण असं कसं समस्या सुटू शकतील अशी अपेक्षा करू शकतो.